भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी अफझल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांचा कोथळा काढला असं वक्तव्य केलं असा गंभीर आरोप बिग बॉस फेम अभिजित बिचकुले यांनी केला आहे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पडळकरांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील केली आहे तसेच अठ्ठावीस नोव्हेंबरला सातारा बंदची हाक त्यांनी दिली आहे ते शुक्रवारी माध्यमांशी बोलत होते अभिजीत बिचकुले म्हणाले आहेत की गोपीचंद पडळकर आणि अफजल खानाने शिवाजी महाराजांचा कोथळा काढला असं वक्तव्य केलं त्याबाबत माझ्याकडे पुरावेही आहेत त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस आणि गोपीचंद पडळकरांचा राजीनामा घेतलाच पाहिजे अभिजित बिचकुल यांनी यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून ही टीका केली आहे ते म्हणाले आहेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची चंगू मंगू लोकांशी तुलना केली हा कोश्यारींचा नालायकपणा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही एक गाणं आहे की दोनच राजे इथं झाले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर कोश्यारींनी शुल्लक लोकांशी तुलना करून माझ्या शिवरायांचा तर अपमान केलाच पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठीही एकेरी भाषा वापरून अपमान केला अशा प्रकारे दोन्ही राजांचा अपमान झाला आहे असा आरोप अभिजित बिचकुले यांनी केला आहे सातारा बंद झाला नाही तर हा माझा अपमान नसेल मी नेता किंवा सेलिब्रिटी म्हणून सांगत नाही मी शिवरायांचा वैचारिक वारस म्हणून मावळा म्हणून मी सातारा बंद ठेवण्यासाठी आवाहन करत आहे असंही अभिजित बिचकुल यांनी म्हटलं आहे याशिवाय मागील काळात वासना कांडात अडकली तरी त्यांच्यासाठी सातारा बंद झाला आता शिवरायांचा अपमान होऊन सातारा बंद होत नसेल तर प्रत्येकाची कुवत आणि पात्रता कळेल असंही बिचकुल यावेळी नमूद केलेलं आहे सबस्क्राईब करा तीचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येतात